ज सर झाल्या प्रचार जवळजवळ सोपला म्हणजे तो प्रचार पण सोपला म्हणतात सरकारी अधिकृत वेचणूक आयोगान ठरवून दिल्लो प्रचार म्हणजे किती गाडयो सभा घेवपा जायना लोकांनी जमाव करपा जायना हे पण अनू दिसता कोविडाक लागून ताजेर काय प्रमाणात निर्बंध आयिल्लेच बरोबर म्हणजे तो प्रचार थोडे सवय झाल्यात आणि सभा सुद्धा कितले आजच्यो पाचशे लोकांचे आजच्यो बिच्यो हे सगळे नियम आशिल्ले पूण हजारांनी सभा झाले 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 आणि खरे म्हणजे कोतान तरी आज हा भोवतालो लोकांकडे उलयतालो उमेदवारांकडे उलयतालो तांकां खबर आज सांचो प्रचार आता सोपला सो बरोबर पूण खरें काम ते म्हणटा आता आमचे सुरू जाला पर्सनल ज्यो मिटींग आसता बरोबर त्यो सगळ्यो आता गाठी बिठी असतात सिक्रेट ज्यांच्यो ज्यो कितें कितें मिटींग आसात त्यो आता सुरू जातल्यो आनी दुसरी एक गजाल म्हणजे खूब जाण म्हणटात आता हे पयशे पिशे वाटपाची जी कामां आसात ती आता जावपाचो चड चान्स आसा जाला कितें जाला फाटल्या एक एक तीन चार वर्षात पैशाचे उलाढाल इतली झाल्या वेगवेगळे प्रकल्प किती कित तरी एक येदो वडील राजकारणात भर सध्या हावको निर्माण झाला असा आणि तो पैसो आता लोक बाहेर काढतले आणि यावेळेस तर अशी एक चलेंज अशी एक सत्ताधारी पक्षांनी घेतल्या की कशे तरी जिंकून जाय आणि काय महत्वाची अशी पदं असतात त्या लोकांक जर पडले जाल्यार राजकीय पक्षाला लजची नाही सो ते तांगे जिकून हा राजकीय पक्ष आणि ते सगळे झाले सत्ताधारी पक्ष म्हणना तातूंत भितर दाखल पार्टी सुद्धा पण या दिसता पैशांचा प्रभाव खूप म्हणजे पयशे वाडटलेच पण ताचो प्रभाव इतलो सामको दिसना गजाल म्हणजे लोक शाणे झाल्या लोकांनी ठरेला पयशे घेवप पण पयशे घेतला ताकाच आपण मत दितलो अशें लोकांचें कांयच ना ताज्या फुडलें हांव म्हणटा धर्म आनी जात हाजोय प्रभाव कमी झाला पहिले बार्देशात भीत खच्या अमके जातीचे लोक अमके बरोबर असं असे दिसना धर्माचोय तसं दिसना म्हणजे अमुक धर्म अमके बरोबर असे एक असले पण ते या दिसती दिसती पडणार लोक गोय दिसता आणि गोयचो फुडार हाका पळोवन मत दितले अशे तरेचे वातावरण हे एक आदर्श आदर्श हे कित्याक हे भायल्यान जे लीडर गोंयांत आयल्यात ते जे प्रचार करतात तांचे कडल्यान हे आयकूंक म्हणटा ते सदांच म्हणटा की गोंयांत एज्युकेशनाचो लेवल तुमचो वयर आशिल्ल्यान हांगा जातीचो धर्माचो बाकी कडेन दिसता तसो प्रभाव आनीक एक म्हाका तातूंत अशें जरी आसलें आमी हुशार बुद्धीमान तरी न्ही म्हाका एक म्हत्वाची एक वायट दिसपा सारकी गजाल ह्या वेंचणुकेन दिसल्या आनी ती प्रचारान मुख्य गोयचे मुद्दे कोणी काढले करा अरे नेहरूच इश्यू काढतात असे काही का इशू काढतात जो गोच्या सामान्य सिस्टमच म्हणजे शहरांनी पण शहरांचे पार्किंग ना कोयरचे प्रश्न सारखे हाताभायर गेले असतात शिक्षण प्रॉब्लेम बेरोजगारी हो आम्ही बेज बेरोजगारी कशा हाताळतले एकाय पक्षान ताजे ठोस भूमिका घेऊन आणि दुसरं किती झालं हजेर मतदाराचा चढ विचार झा मतदाराकडे उलयताले लोकांची एक टिपिकल म्हणजे गोयभर प्रत्येक मतदारसंघात जाय सरकारी नोकरी विकास बरोबर झाले निवडून आता काँग्रेस आणि बीजेपीचं डिफरन्स बीजेपी एक प्रस्थापित विरोधी एक लाट अशी दिसते बीजेपीची विरोध काँग्रेस काँग्रेस एक ऑलरेडी एक हातून गेले एक धक्क्या लोक म्हणतात ह्यांना मत दिलं जर बी मत तांचे आमदार फुटतात सो दोघी जणां एक एकत्र सावध अशी दोघी जण डिफेन्सिव्ह असं दिसता सो हे एक ह्या वेचणुकेचे एक वैशिश्ट असे असे दिसता पण आता पळया प्रचार सोपतगीत बरोबर आता मला दिसतं मिडिया समके विजिलंट एक बारीक नदर दवरून वाचची पडतं की कशे तर फुडल्या दोन दिसां वाटाकडे जातो कारण आम्ही पळतात बोवाळ करनाशिल्लो मतदार पण पंदरा दिसून एक तरेचे लोक आता उलोवपाक लागल्यात एक सत्ताधारी पक्षा बद्दल उलयतात काँग्रेसी बद्दल उलयतात बाकी ल्हान पक्ष सो एक तरेचो एक एक लोकांक लोका लो एक वाचे फुडले म्हणले आता उद्वेगन दिसता लोकांक वेचून कोणूय जायलो जाल्यार आमचे कांयच भले जावचे ना अशें पूण पूण म्हाका दिसता जे आमी हो प्रचाराचो अवलोकन करता आडाव घेता आमी एक पॉझिटीव्ह नोटार हे घेवया की लोक विजिलंट रावतले किद्ही जो पैसे वाटल्याबद्दल लोक पैसे घेतले पण ह्या वेळा मग किती तरी एक नवे वेगळेपण या वेचणुकेतील लोकांना देतले जे गोच्या फुडाराक बऱ्या पडतात तरुण वर्ग तर नवो वर्ग तर, तर, तर मागे सादूर फॅक्टर म्हज्या फॅक्टर तरी इम्पॉर्टंट टॉप म्हणजे आर जी फॅक्टर जो आयला ह्या पहिली तो फॅक्टर नाशिल्लो सो त्या लोकांक एक एकतरी जाणीव वाडल्या की गोयच्या एक लार्जर परस्पेक्टिवातल्या गोयच्या भल्या तरी विचार व्हडलें तसे तथ्य दिसना रे हे एक बरे आसा तांचे भितर किवाटो हा झुंज लढाय लढाई करण्याची ताकद दिसता पण ही ताकद प्रस्ना प्रश्नाविषयी किती सादूर आसा असं गोयाविषयी कितली तळमळ आणि कितलो किवाटो हो तांचं असं हे म्हाका दिसते पण वयले वयर राजकारण केलं वयले वयर जिकून आयले अशे तरेची प्रवृत्ती किवाटो फक्त किवाटो ताज्या फाटल्यान एक कितें तरी ब्लू प्रिंट कितें कार्यावळ आसची एक्झॅक्टली आनी आमी एक एक फाटले जनरेशन म्हणूया ते अशे तरेचे जेन्ना पळय भुरगे तरूण फाटले येता न्ही तांच्या फाटल्यान गोंयचो विचार केल्ले आनी गोंयाच्या खातीर समर्पित भावलेन काम केल्ले अशे चार पाच लोक फाटल्यान उभे जाय बरोबर जाय काँग्रेसी फाटल्यान आशिल्ले बीजेपी फाटल्यान आशिल्ले खुबशे पक्ष अशें म्हाका दिसना म्हणून म्हाका ताजे बद्दल दिसता ताका लागून तांचो प्रोब्लेम सद्या तांचे कडेन आयकॉन्स ना सद्या कडेन गोंयांत सद्या आयकॉन्स ना जाल्यार ना न्ही सोदले जाल्यार मेळटले हांव म्हणटा आयकॉन ना अशें न्ही आमचे कडेन इतले बरें आयकॉन आसा म्हणजे तूं जर स्वातंत्र्य लढ्याच्या काळांतले जर समजा मनीस जर मेजपाक गेलो विचारवंत बुद्धिवादी लेखक कवी हेच आणि राजकीय विचार मांडपी आमचे गोंयच्या लोकांनी जगभर बर विचार बरे मांडल्यात नो गरज हे आमचे राजकीय पक्ष थळावे पक्ष आहात ताणी गोयचे असे मुद्दे मांडत हे आमचे आयकॉन म्हणून मुखार गरज आहे ते हे ते येणार प्रादेशीक पक्षी जर असा ते फेल्युअर कारण अशे तरेची एक विचारधारा मुखार योप प्रचार आहा मुद्दे न आणि दोन्ही पक्ष काँग्रेस आणि बी जे पी आपली वैचारीक विचारधारा घेऊन आयल्या तसे दिसत दिस, खरं म्हणजे काँग्रेसीकडे काय मुद्देश सर्वसमवेश बी जे पीक आशिल् की आम्ही बाबा एक 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 वेगळे तरेचं गोय घडोप आमच्या फाटल्यान देश असा पण डबल इंजीन म्हले की त्यांचे काम झालंय म्हणजे स्लोगन हिरिंग चढलेला रियलिटी ग्राउंड लेवलाचे ग्राउंड जाऊ आहे ते कमी झालं आता पोळ्या समजे आता दोन दिसा मतदान असा घोडा मैदान जवळ आहे कोणाचे कोणाच्या वट्यान कौल दिला सामके आणि कोणाक निवडून आणि लोक बरे दिले आम्ही ती ती उमेद बाळगूया हो। लोकांक एक आशियाचा व्हॅलेंटाईन जाय सामके कोण कोण त्यांचा व्हॅलेंटाईन जाय पळूया